इचलकरंजी नगरपालिकेनं कोट्यावधी रुपये खर्च करून मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज असं क्रिकेटचं राजाराम मैदान उभारलं आहे या ठिकाणी क्रिकेटचं प्रशिक्षणही दिलं जात आहे मात्र सरावासाठी येणाऱ्या युवतींसाठी ड्रेसिंग रूमसह आवश्यक सुविधा नसल्यानं महिलांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळं नगरपालिकेनं महिला खेळाडूंसाठी त्वरित ड्रेसिंग रूमसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होती आहे इचलकरंजीतील तत्कालीन लोकप्रतिनिधींनी दूरदृष्टीतून आरोग्य सुविधेसाठी सुसज्ज असं राजाराम मैदान उभारलंय मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मैदानावर क्रिकेटचे प्रशिक्षण वर्ग आणि जिल्हास्तरीय स्पर्धाही होतात त्यामुळे अनेक खेळाडू तयार झाले त्यांनी राष्ट्रीय स्तरावर मजल मारल्यानं ना शहराचाही नावलौकिक झालाय या मैदानावर रणजी क्रिकेट सामनेही झालेत या मैदानात स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची गैरसोय लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी तीस लाख रुपये खर्च करून ड्रेसिंग रूम शौचालय बाथरूम तसंच मैदानावरील हिरवळीसाठी पाईपलाईनची सोय करण्यात आली हे काम पूर्ण झालं असलं तरी त्या रूम समोर बांधकाम साहित्याचा ढीक तसाच पडलाय नियमित क्रिकेट सरावासाठी प्रशिक्षणासाठी येणाऱ्या युवतींना ड्रेसिंग रूम आणि आवश्यक सुविधा मिळत नाहीत महिलांनी ड्रेसिंग रूमबाबत विचारणा केली असता केवळ स्पर्धेवेळीच हे ड्रेसिंग रूम वापरलं जात असल्याचं सांगितलं वस्त्रनगरी बरोबर क्रीडा नगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीत महिला खेळाडू तयार व्हायचे असतील तर त्यांना आवश्यक सुविधा देणं गरजेचं आहे त्यामुळे नगरपालिकेनं राजाराम मैदानावर महिला खेळाडूंसाठी ड्रेसिंग रूमसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होतीये